मंडळी, आज मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही, कारण माझ्या स्वतःच्या गोट्या माझ्या कपाळात घटकन जाऊन बसलेल्या आहेत. मोहमलच कळन झाले नेमकं व्हायलंय काय. टमरेल घेऊन हागायला जात आणि मुख्यमंत्री होता, आणि वापस येऊन पाहत होतं काय, मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला होता. मी येईल फक्त एवढंच सांगत का, तुमच्या चड्डीत सोळला सुतळी बॉम्ब, तुमच्या माईचं लुगडं हाणलं, तुमच्या ढुंगणाल चावला इन्सू, तुमच्या तिरडीचा पळवला बांबू, मग तुमच्या माई जे हा. अरे राजीनामा द्यायचा होता तर मग शपथ घेताना इतका कण काऊन उतू गेलता म्हणलं र. अरे लंगड्या अन्नाच्या संगीनं जेवढे बॉयफ्रेंड बदलले नसतील त्याच्यापेक्षा जास्त सत्तेची समीकरणं बदलून झालीत र महाराष्ट्रामध्ये. अरे कुठं नेऊन ठेवला रे महाराष्ट्र माझा. अरे काय चालू आहे, अरे जनतेच्या हिताची काहीतरी कामं करा र. उगन नुसतं ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ऐकू ऐकू आमच्या कानातून रक्त काढलंय त्या न्यूज चॅनलवाल्याला, आणि येड्यावाणी सगळे लोक पुन्हा तेच पाहिले तर मुख्यमंत्री कोण होईल, मुख्यमंत्री कोण होईल. तुम्हाला सांगतो मंडळी, आमच्या इजुमोर्गेचे आणि बारकेचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध जुळले होते. आज मटण चांगलं शिजवायला टाकलं होतं, शिजू लागलं मटण, बारकं तिकून पळत आलं, बारक्यानं मटणाच्या भगुण्यावर खडेल कुंजेलात हल्ली म्हणसाल, सगळे मटणाचे पिसं वावरात पसरले. अरे त्याच्यात आमचं काय दोष र. बारकं म्हणलं, ताईलं मुख्यमंत्रीपद भेटणार नाही, मटण शिजणार नाही. मग इजू मोर्गेचे बारकेचे पुन्हा लागले, इजू मोर्गे म्हणला, भाऊले तर मंत्रीपद आहे, मोह मटण तू आकस काय सांडलं. त्याचे जे चेतले म्हणसार पुन्हा ते वढ्यानं वावरानं ढेकळेनं त्याची घोळसा घोळशी झाली. अरे काय चालू आहे रे म्हणलं, हे काय चालू आहे. अरे नव्हता बहुमताचा आकडा तर कशाला केलाला पडा, कशाला लागले उग साहेबाच्या नादाला, आणि असे काय झेंडे गाडले र इकडं नेऊन दादाला. अरे एवढी बी बरी नसती सत्तेची खास, एवढी बी बरी नसती सत्तेची खास, कारण एक ना एक दिवस जनता सगळ्याचाच उतरवती माझ. मुख्यमंत्रीपदाची तुम्ही धरून ठेवली खुर्ची, मुख्यमंत्रीपदाची तुम्ही धरून ठेवली खुर्ची, पण प्रशासंग शेवटी पळून गेलेच ना राजे वारची. आता मी काळमवण्या आणि फाटकं जीवण्या इथून तडक धाब्यावर जाणार, 90-90 हाणणार, आणि कपाळात गेलेल्या गोट्या आंधीखाली आणणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.